नमस्कार, मी संतोष भीमाजी गोरडे, मुक्काम पोस्ट शिंगवे, पारगाव तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। पारंपरिक शेती मी करत होतो आणि पारंपरिक शेती करत असताना एक फॅब्रिकेशन व्यवसाय पण माझ्याकडे होता। तर फॅब्रिकेशन व्यवसाय करत असताना रेशीम शेतकरी पूर्वी होते, रेशीम शेतकऱ्यांचे शेड माझ्याकडे बनवायला यायचे। तर रेशीम शेतकऱ्यांचे शेड बनवत असताना तर ती रेशीम शेती मी पाहायचा, काय चाललंय त्यांचं नक्की। मग काम करता करता असंच त्यांना प्रश्न उत्तरातून ते मला कळलं की बा रेशीम उत्पन्न खरंच चांगलं आहे आणि मागणी पण त्याला चांगली आहे। मग ह्या भावनेतून मी फॅब्रिकेशन काम करता करता प्रश्नोत्तराच्या याच्यातून मी ते रेशीम उद्योग शिकायचा प्रयत्न केला आणि तिथून पुढे मला ती संकल्पना सुचली। कळत झालं, पाडळी झालं, मंगरूळ पारगाव झालं, या ठिकाणी भरपूर रेशीम शेतकरी होते। येता जाता मला त्यांचे शेड दिसायचे आणि मी तिथं माहिती घ्यायला जायचे। त्यांच्याकडून मला भरपूर अशी माहिती मिळाली आणि मग तिथून पुढे मी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला। आता सुरुवातीला मी नवीनच होतो, पहिलीच बॅच म्हटल्यानंतर अडचण येतेच। तर एक मित्र होता कसाळा म्हणून, बाळू कसाळा, तर त्यांनी मला पहिल्या बॅचला अगदी पूर्णपणे गायडन्स केलं। त्याला फोन केला का तो यायचा इथं आणि मला पूर्णपणे गायडन्स व्यवस्थित करायचा। मी त्या पद्धतीतून मला पहिल्या बॅचला अशी थोडीशी अडचण आली का नेमकी थंडीतच बॅच गेली आणि थंडीत पाला खायना दाळ्या टेम्परेचर कसं मेंटेन करायचं अगदी काही माहिती नव्हतं। मग त्यांनी येऊन मला सांगितलं बघ कसं टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या आणि तिथून जे स्टार्ट केले तर मग सगळ्या गोष्टी कळून गेल्या। मग त्यात काय एवढं काही प्रॉब्लेम नाही आला मला। आणि त्याच्यानंतर एक म्हैसूरला जाऊन मग शासनाने ट्रेनिंग लावलं होतं। मग तिथं म्हैसूरला जाऊन पण मी एक चौकी अवस्थेचं आणि एक प्रौढ अवस्थेचं अशी दोन ट्रेनिंग पण केली मी आणि मग तिथून पुढे नाही अडचण आली मला शक्यतो। सुरुवातीला तुतीची लागवड जमिनीची मशागत म्हणसाल तर जमिनीची मशागत आडी उभी नांगरट केली, त्याला फनपाळी केली, रोटरलं, सरी काढली आणि एक 4x1.5 वरती मी एक रेग्युलर पद्धतीने लागवड केली। त्या टायमाला नर्सरी काय अवेलेबल नव्हती। मग ज्या शेतकऱ्यांक तुती आहे बघ, मग त्यांच्या बॅच गेल्यानंतर त्यांच्या काड्या रसायच्या, मग त्या काड्यांची छाटणी करून आपण इथं कटिंग करून 3 डोळ्याचं एक कांड केलं आणि त्या पद्धतीने लागवड केली तर ते अगदी व्यवस्थित फुटलं। त्याच्यावर बुरशीनाशकचे ट्रीटमेंट करून लावून टाकलं। खतं सुरुवातीला म्हणसाल तर एक एकरला 3 ट्रॉल्या शेणखत टाकलं, त्याच्यानंतर रासायनिक खताचा डोस दिला आणि लागवड करून टाकली। काळी पद्धतीने जर आपण जर लागवड केली तर एक 5-5.5 महिन्यात एक पहिली बॅच घ्यायला चालू होते। त्यावरती रोग येतात, थ्रिप्स नावाचा रोग असतो किंवा उकरा असतो, हे असे 2-3 प्रकारचे रोग असतात। तर त्याच्यावर एक रासायनिक रोगारचा एक स्प्रे घेतला तर तो रोग जातो। रेशीम किडे म्हणसाल तर आता चौकी आहे, पहिलं सुरुवातीला कसं असायचं, मी जवळजवळ 14 वर्ष झाले रेशीम शेती करतो, मग त्या काळात काही चौकी सेंटर उपलब्ध नव्हती। मग त्यावेळेला आपल्याला पुण्याच्याकडून जिल्हा रेशीम कार्यालय आहे पुण्यामध्ये, त्या जिल्हा रेशीम कार्यालयाकडून आपल्याला अंडी उपलब्ध व्हायची। तर त्यावेळेला मी सुरुवात केली, त्यावेळेला एक 500-600 रुपयाला 100 अंडी पुंज मिळायची। तर हळूहळू असं करता आजपर्यंत तर रेट वाढत गेले, तर ते आता 1200-1300 रुपये 100 अंडी पुंजाला घेत आहे। आता चौकी सेंटरमधून आपल्याला चौकी मिळते, म्हणजे तिथं एक 8-10 दिवसाचा कालावधी त्यांच्याकडे होतो आणि तिथून एक 8-10 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर आपल्याकडे एक 2 अवस्था पास झालेले, म्हणजे पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था पास झालेले खेडे आपल्याला डायरेक्ट रेडी मिळतात। मग ते जर आणले आपण तर मग एकदा शेडमध्ये आणून आपण ते शिफ्टिंग करायचे। इथं आपल्या शेडमध्ये आल्यानंतर आपल्याला शिफ्टिंग करावं लागतं। शेडमध्ये शिफ्टिंग केल्यानंतर एक आपण सकाळ आणि संध्याकाळ त्यांना खायला घालायला चालू करतो। खायला घालायला चालू केल्यानंतर एक 3.5 दिवसांनी आपल्या आल्यानंतर शेडमध्ये आल्यानंतर 30 रामोल्ट बसतो, म्हणजे 7 फिटिंग म्हणतो आपण त्याला, सकाळचं 1 फिटिंग आणि संध्याकाळ 1 फिटिंग, असे 2 फिटिंग एका दिवसात। तर अशा 7 फिटिंग द्याव्या लागतात। 7 फिटिंग नंतर आपल्याला 30 रामोल्ट आपल्या शेडवरती बसून जातो। त्याच्यानंतर एक 30 रामोल्टचा कालावधी 1.5 दिवसाचा राहतो। 1.5 दिवसामध्ये त्यांचा 1 मोल्टचा कालावधी पूर्ण झाला तर पुढच्या प्रोसेससाठी त्यांची परत वाटचाल चालू होते। मग 4th मोल्टसाठी ते कमीत कमी एक 4 दिवस खायला खातात, सकाळ आणि संध्याकाळ, असं 8 वेळा फिटिंग त्यांना टाकावं लागतं। 8 वेळा फिटिंग टाकल्यानंतर 4th मोल्टला बसून जातात। आता प्रत्येक ऋतूमध्ये ह्या फिल्डिंगची आपण जर पाहिलं तर एखादं फिटिंग कमी जास्त होऊ शकतं, पण सरासरी 7 किंवा 8 अशा फिटिंगमध्ये मोल्ट बसतो आणि पुढच्या अवस्थेत जातात त्या। मोल्ट म्हणजे आपण कसं असतं, साप जसा काट टाकतो, मग साप काट टाकताना एकदम स्थिर आणि शांत आणि स्तब्ध बसतो, तशी एक आळ्याची काट टाकण्याची अवस्था असते, त्याला मोल्ट म्हटलं जातं, मोल्ट म्हटलं जातं। आणि त्या मोल्टच्या अवस्थेमध्ये आळी खात नाही, हालचाल करत नाही आणि वर मान करून काटकोनात मान करून अगदी ती स्तब्ध आणि स्थिर बसते, त्याला आपण मोल्ट म्हणतो, मोल्ट अवस्था। आळीचं एक संगोपन पूर्ण झाल्यानंतर आळीला जो कोश विणण्यासाठी जे सपोर्टची गरज असते, मग ती सपोर्टसाठी आपण एक काहीतरी त्यांना सपोर्टला द्यावं लागतं, मग त्या सपोर्टसाठी एक जाळी असते आणि ती जाळी म्हणजे ती चंद्रिका असते। 4th मोल्ट पास झाल्यानंतर एक कंटिन्यू त्यांची 7 दिवसाची प्रोसेस असते पाला खाण्याची, 7 दिवस ते कंटिन्यू पाला खातात आणि 7 दिवसानंतर एक रॅकमध्येच आपल्या काड्यांना एक धागा सोडायचा चालू होतो त्यांचं। मग ते धागा सोडायला चालू झालं का आपण समजून जायचं का यांची प्रोसेस आता धाग्यावरती कोश विणण्यासाठी आली आहे, मग आपण ती चंद्रिका त्यावरती टाकून द्यायची आणि मग ती आळी त्या चंद्रिकेवरती चढून धागा अगदी सोडायला चालू करते आणि कोश विणायला चालू करते। किड्यांसाठी एक 100 अंडीपुंजासाठी एक 1200-1300 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध असावी आपल्याकडे। मग तुम्ही किती अंडीपुंज घेत आहेत त्या पद्धतीने ते मल्टिप्लाय करायचं।
चारशे घेताय, तीनशे घेताय, दोनशे घेताय, त्या पद्धतीने मग ते स्क्वेअर फूट त्यांना त्या पद्धतीने जागा द्यायची. आपल्याकडं एक चारशे साडेचारशे अंडी पण जे आपण घेतो तर आपल्याकडं एक 4,000 ते 5,000 स्क्वेअर फूट जागा आहे अवेलेबल. आता प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टेम्परेचर मेंटेन करावं लागतं किंवा आर्द्रता मेंटेन करावी लागते. उन्हाळ्यात जर आपण पाहिलं तर स्प्रिंकलर टाकून आपण ह्युमिडिटी फायर लावून टेम्परेचर आणि आर्द्रता दोन्ही मेंटेन करू शकतो. किंवा हिवाळ्यात जर आपण पाहिलं तर हिवाळ्यात कडेला जर पडदे लावले शेडच्या प्लास्टिक कागद लावून आपण ते टेम्परेचर मेंटेन करू शकतो. किंवा आतमध्ये एक रोमीटर असतील, रोमीटर लावून आपण त्या पद्धतीने टेम्परेचर मरून मेंटेन करू शकतो. किंवा आपण पावसाळ्यामध्ये पाहतो, पावसाळ्यामध्ये आर्द्रता खूप जास्त होते, पाऊस पडत असतो बाहेर, मग आर्द्रतेमुळे यांना काय होतं, मास्कार्डिन नावाचा रोग येतो ज्याचं बुरशी झाल्यामुळं. मग त्यावेळी आपण वेळेच्या वेळी चुन्याची धुरळणी करून आपण ते त्याच्यावरती रोगावरती नियंत्रण करू शकतो. रेशीम किड्यांमध्ये एक चार एक जाती आहेत, तुती रेशीम आपण CSR म्हणतो त्याला, टस्सर रेशीम, आयरी रेशीम, मुगा रेशीम, अशा चार एक जाती आहेत त्या रेशीममध्ये. आपल्याकडं CSR जात घेतली जाते तुती रेशीम म्हणून, आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जास्त तीच घेतली जाते. कारण आपल्याकडं कसं होतं, वातावरण त्यांना सूट पण आहे आणि मार्केटमध्ये त्या कोशाला मागणी पण जास्त आहे आणि रेट पण जास्त मिळतो. तुतीचा पाला आपण सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा टाकू शकतो. किंवा पाला जर अवेलेबल नसेल, मोठी बॅच असेल, तसं आपण सकाळ संध्याकाळ पण पाला टाकू शकतो. रेशीम उद्योगाला आहे ना शासकीय योजना आहे, शेडला अनुदान आहे, तुम्ही तुमच्या शेतात काम करता म्हणून शासन तुम्हाला पगार देतं. असे तीन वर्षामध्ये त्यांच्या टप्प्याने अनुदान आहे, शेडला अनुदान आहे, मनरेगा थ्रू अनुदान आहे. असं एक एकरमध्ये जर आपण पाहिलं तर 1.5 लाख रुपये अनुदान शासन देत आहे. आता शेडला एक 70-80% अनुदान आहे. आता ड्रिप केलं असेल तर ड्रिपला अनुदान मिळते. किंवा तुमची लागवड रोपाने केलं असेल ते लागवडीला पण अनुदान मिळते, त्या रोपांसाठी अनुदान देते शासन. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानाच्या त्यांच्या स्कीमा आहेत आणि त्या देत आहेत शेतकऱ्यांना. तुतीच्या झाडांची छाटणी म्हणजे आपल्या चालू बॅच मध्ये आपल्याला कसं होतं, एक्स्ट्रा फांद्यात आपल्याला आणून जमत नाहीत. मग चालू बॅच मध्ये आपल्याला जे तोरपिवळा पाला पडलाय आणि तिथून वर जे चांगला पाला आहे, तर आपण वेळेने चालू बॅच मध्ये आपण तिथून पाला कटिंग करतो आणि आपली बॅच ज्यावेळी पूर्ण होते कोशावर जाते त्यावेळेला आपण ती बुडकापासून आपण एक ब्रश कटर म्हणून मशीन आहे, त्या ब्रश कटर मशीनच्या सहाय्याने आपण एक तळछाटणी म्हणून ती तळछाटणी करतो. तुतीचं झाड एकदा लागवड केल्यानंतर कमीत कमी 17-18 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत अगदी आपण शेतकरी आहेत असे ठेवलेले झाडं, तर 20 वर्षापर्यंत 17-18 वर्षापर्यंत हे झाड अगदी आरामात चालते. त्यानंतर पाला देण्याची क्षमता कमी होते, परंतु आपण जर व्यवस्थित जर निगा जर ठेवली, त्याला खतपाणी जर व्यवस्थित केलं, वृक्षनाशक व्यवस्थित जर दिलं मुळ्यांसाठी, झाड अगदी 17-18 वर्षापर्यंत अगदी आरामात चालू शकते, काही प्रॉब्लेम नाहीत. एका बॅचला एक एकरमध्ये पहिल्या वर्षी नाही, पहिल्या वर्षी कमी उत्पन्न होतं कारण ब्रँचेस कमी असतात, फांद्या कमी असतात, फांद्यांची संख्या कमी असते. पण दुसऱ्या वर्षापासून एक एकरमध्ये आपण 200 ते 250 अंडी पण दर बॅचला घेऊ शकतो. रेशीम उद्योग करण्यासाठी कमीत कमी एक एकर जर क्षेत्र तुम्हाला लागवड करायची असेल तर 1 एकरसाठी कमीत कमी 20x50 शेड आवश्यक असतं. तुती 1 एकर लावली तर चालतं, 1 एकरचं शासनाचा एक नियमच येतो, 1 एकरच्या आतमध्ये तुतीची नोंद होतच नाही. शासनाकडे जर नोंद करायची असेल तर 1 एकर तुती लागतेच, 1 एकरचा 7-12 त्या शेतकऱ्याच्या नावावर असायलाच पाहिजे. हा 2 एकर जर लागवड केली तर कंटिन्यू बॅच चालते. किंवा 200 अंडीपुंज घ्यायचे असेल, 250 अंडीपुंज घ्यायचे असेल आपल्याला, तर 1 एकर शेती त्याच्याकडे अवेलेबल पाहिजे. रेशीम कोशाचं रामनगरला अगदी फार मोठं मार्केट आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आपण जालन्याला मार्केट आहे, बीडला मार्केट आहे, बारामतीला मार्केट आहे, अशी 4-5 मार्केट आहेत. मी जवळ पाहिलं तर आता सगळ्या मार्केटमध्ये मी नेलेला आहे माल. मी अगदी 14 वर्षापासून रेशीम शेती करतोय, म्हणजे मी 10 वर्ष जागेवर पण दिलेला आहे व्यापाऱ्याला माल. त्यावेळी बाजारपेठ काय एवढे उपलब्ध नव्हत्या. आणि आता सध्या काय झालं, एक जालन्याला चांगलं मार्केट आहे आणि बीडला पण मार्केट आहे, बारामतीला पण मार्केट आहे. सगळे तिन्ही मार्केट शासकीय मार्केट आहेत आणि तिथं निलाव पद्धतीने मार्केट चालतं, काही प्रॉब्लेम येत. आजच्या स्थितीला जर रेट पाहिला आपल्या महाराष्ट्रामध्ये, जालन्याला पाहिलं, बीडला पाहिलं, बारामतीला जर पाहिलं, तर 1,500-1,600 रुपयापर्यंत मार्केट आहे ए ग्रेडचा. तो कोशाची एका किलोमध्ये संख्या असते आणि त्या संख्येची जे 500 ते 600 जी संख्या असते, 600 ते 700 असेल ते बी, 700 ते 800 असेल ते सी ग्रेड, अशा पद्धतीने ग्रेडेशन होतं, किलोमध्ये संख्या असते ती. हा एक कोश वेचणी करताना एक डॅमेज माल पण निघतो, एक पोचट कोश असतो, डबल कोश असतो, डागी कोश असतो, मग त्याची वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ती निवड करावी लागते. आणि निवड केल्यानंतर चांगला माल एका बाजूला भरायचा आणि बाकीचा माल असेल वेस्टेज तो दुसऱ्या बाजूला भरायचा, तो दोन्ही माल मार्केटमध्ये नेऊन विकला जातो, काय प्रॉब्लेम नाही. चांगला कोश निर्मिती होण्यासाठी आपला एक पाल्याची क्वालिटी चांगली पाहिजे, किंवा शेडचं क्लिनिंग व्यवस्थित पाहिजे, किंवा एक आर्द्रता आणि टेम्परेचर, या 2-3 गोष्टी जर आपण नियोजन जर व्यवस्थित केलं तर अगदी A+ माल पण निघतो. त्या चॉकीमध्ये जर व्यवस्थित पद्धतीने जर चॉकी सेंटरवाल्याने जर चॉकी दिली, बिनरोगी जर चॉकी दिली, तर आपण व्यवस्थित संगोपन करून व्यवस्थित अगदी माल काढू शकतो. किंवा त्यात एक हॅचिंगची पद्धत आहे, म्हणजे हॅचिंगचा भाग आहे. आता तिकडं चॉकी करताना किती टक्के हॅचिंग झाले, किती संख्या आहे त्यांची, त्याच्यावरती पण आपलं एक ॲव्हरेज अवलंबून असतं. तिकडं जर हॅचिंग जर कमी झालं तर ॲव्हरेज कमी येतं, हॅचिंग जर चांगलं झालं तर ॲव्हरेज पण आपल्याला चांगलं मिळून जातं. किड्यांवरती रोग येतात, फ्लॅचरी नावाचा रोग आहे, ग्रासरी नावाचा रोग, मास्कार्डिन नावाचा रोग, असे 2-3 प्रकारचे रोग असतात. तर त्यासाठी एक विजेता पावडर म्हणून आहे, अंकुश म्हणून आहे, किंवा उजिनाश म्हणून आहे, किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 पावडर आहेत, ते आपण त्याच्यावर धुळणी करून आपण त्या रोगाचं नियंत्रण करू शकतो. परंतु रोग येऊ नये म्हणून जर शेडचं क्लिनिंग जर व्यवस्थित जर केलं सुरुवातीलाच,
तर रोग यायची काही शक्यता कमीच कमी राहते. हा आता वाट्या ठेवल्यात आपण, त्या वाट्या यासाठी ठेवल्यात का मुंग्यांचा प्रादुर्भाव होतो. लाल मुंगी आता आपल्याकडं आजूबाजूला आहे, ती लाल मुंगी येऊन जर त्या आळी जर खाली पडली आणि जर ती फुटली तर तिला त्या लाल मुंग्या जमतात. मग त्या लाल मुंग्या काय होतात, त्या बेडवर चढतात आणि इतर आळ्यांना पण इजा करू शकतात, म्हणून आपण ते वाटे ठेवलेले. आता आपण एक चारशे पाचशे असे अंडेपुंज घेतो. तर आता सध्या आपली जी बॅच चालू आहे ती 450 अंडेपुंजाची चालू आहे. एक 450 अंडेपुंजाला एक 35,000-1,000 आपल्याला खर्च आलेला आहे. एका वर्षामध्ये आपण एक 2 एकर लागवड आहे आपली, तर 2 एकरमध्ये आपण 1 टाइम बॅच घेतो. 450 अंडेपुंज अशी 1 टाइम बॅच घेतो तर आपल्या वर्षामध्ये एक 4 बॅच होतात. 4 बॅच तर आपण काढतोच, पण कट टू कट जर केलं तर एक 5वी बॅच पण निघते. पण मोठी बॅच घेतो आपण, त्याच्यामुळे थोडं कट टू कट जास्त काही होत नाही. पण 4 बॅच तर आपण कंटिन्यू घेतोच. आणि चार बॅचमध्ये आजच्या रेटनुसार जर 500-550 जर आपल्याला रेट मिळाला तर आपण 450 अंडेपुंज घेतो तर 400 किलो आपण माल काढू शकतो. किंवा मागची बॅच जर आपण पाहिलं, मागच्या बॅच आपण 400 अंडेपुंज जी घेतली होती, 400 अंडेपुंजाला आपण एक 445 किलो माल काढला होता. मग ते 2,20,000 पण आपण ती बॅच काढली होती. आणि आता पण 450 अंडेपुंज चालू आहे. आपल्याला अपेक्षा अशी आहे की बा आता 400 किलोच्या आसपास लमसम आडेल पडेल थोडासा माल निघू शकतो. तर एक 2.5-2 लाखाचं उत्पन्न यातून अपेक्षित आहे. आता वार्षिक जर आपण जर पाहिलं तर वार्षिक उत्पन्न यातून जर पाहिलं तर 7-8 लाखाचं उत्पन्न वार्षिक आपल्याला यातून मिळतं आहे. तर एखाद्याला जर हा व्यवसाय चालू करायचा आहे आणि आपण पाहतो आता रोजगार तर नाहीच आहेत, शासकीय नोकऱ्या नाही आहेत, प्रायव्हेट नोकऱ्या म्हटलं तर अगदी तुटपण ज्या पगारावरती काम करावं लागतं आपल्याला, त्याच्यापेक्षा मी शेतकऱ्यांना सांगतो की रेशीम उद्योगामध्ये या. रेशीम उद्योगामध्ये रेशीम धाग्याला भरपूर मागणी आहे आणि 1 एकर तू ती लावली तर त्यातून 3-4 लाखापर्यंत आपण उत्पन्न घेऊ शकतो. मग 1 एकर तुम्हाला तू ती लावायची आणि 1 उत्पन्न घ्यायचं याच्यावरती आपण एक थोडंसं अभ्यास करून ते उत्पन्न घेऊ शकतो. आणि आपल्याकडं दर बॅचला आपण 1-5 मुलं ट्रेनिंगला घेतोय. तुम्हाला जर इच्छुक असेल कोणी ट्रेनिंगला येण्यासाठी तर ते आपल्याकडे येऊन इथं लाईव्ह ट्रेनिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेऊ शकतो. त्याच्यामध्ये एक पाला कसा कापायचा, पाला कसा आणायचा, पाला कसा टाकायचा, त्यांची जागा कशी वाढवायची, त्यानंतर आळीच्या अवस्था काय असतात, टेम्परेचर कसं मेंटेन करायचं, पावसाळ्यातलं, हिवाळ्यातलं, उन्हाळ्यातलं, 3 ऋतूमध्ये कशा फिडिंग होतात, हे सगळ्या पद्धतीचं गायडन्स आपण करतो.